मनीषा कायंदे यांचा जितेंद्र आव्हाड यांच्यावर गंभीर आरोप. आव्हाडांचा ड्रग्स तस्करांशी संबंध असल्याचा कायंदेंचा आरोप. कराडमध्ये एका घरात शक्तिशाली स्फोटामुळे 4 जण जखमी. आसपासच्या घरांसह वाहनांचं मोठं नुकसान. स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल. अज्ञात स्फोटाचं कारण अद्याप स्पष्ट. सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळती. गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया. जवळपास 200 ते 250 फूट पर्यंत कारंजं उडाल्याचं पाहायला मिळालं. मराठा आंदोलकांनी अडवली आमदार रमेश बोरणारे यांची गाडी. कन्नड तालुक्यातील किशोर नाका इथे प्रकार. मराठा आरक्षणासाठी का बोलत नाही आंदोलकांचा बोरणारे यांना सवाल. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या. मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा.